कुठली मच्छी आहे ती? पोपा ना. आता ती आपण फ्राय करणार आहोत का? हो. सगळं त्याला मीठ मसाला लावून ठेवतो. तेल तापत ठेवलेलंच आहे ना? झालंय का गरम? ते अशी अंगावर उडत नाही ना? शिंगाळी उडते ना अंगावर? याचे पीस सुरमय सारखे आहेत ना? थोडे थोडे सुरमय सारखे वाटत. मॅरिनेट करताना काय काय केलेलं त्याच्यामध्ये? मीठ मसाला हळद आणि चिंचेचं पाणी. अच्छा. अख्खी सुरमय आणलेली का? आपलं सॉरी सुरमय म्हणतोय मी. काय म्हणतात त्याला? कुपा. सुरमयच तोंडात येतं कारण त्याचे पीस सर्व सुरमय सारखेच आहेत ना, त्यामुळे असं वाटतं की सुरमयच आहे ती. कुपा फ्राय. लगेच करपेल का ती अशी खालून? पाहिजे. हे लगेच शिजतं का? टाइम लागतं ना? याची चव कशी असते? म्हणजे सुरमई सारखी चव आहे का वेगळी चव आहे? वेगळी चव आहे. ही अख्खी नव्हती ना, कट करून आणलेली ना आपण? अच्छा. कधीतरी जेव्हा अख्खी आणू ना तेव्हा तुम्हाला दाखवेल मी की कुपा कसा असतो. ऍक्च्युली आणायला काही नाही, अख्खी आणली असते पण आमच्याकडे तसं काही कापण्याकरता नाही आहे. म्हणजे बोलतात ना वेळी किंवा अशी काय बोलतात का त्याला, वेळी नाही तर कोयता. हा, कोयता किंवा वेळी असेल ना तर त्याच्यात ती एकदम बरोबर कापली जाते. आपल्याकडे जी नॉर्मल सुरी असते भाजी वगैरे कापते त्याच्यात ती कापली नाही जाते व्यवस्थित. हे जे व्हाईट व्हाईट दिसते ना, हे व्हाईट व्हाईट ही ऍक्च्युली चरबी आहे त्याच्यावरची. ती आता कशी वितळायला लागलेली आहे त्याच्यामुळे ती अशी चरबी वितळते. बघा दिसते, हे व्हाईट व्हाईट जे दिसते ना ती चरबी आहे त्याच्यावरची. त्याला चरबी पण असते आणि ती वितळते आणि त्याचं पण एक तेल बनतं. छान लागतं खायला ते. हा जो तेल आहे ना, हा बघा, हा तेल जो उरलेला नंतर तुम्ही त्याला ना भातावर टाकून खावा. भातावर मस्त भात गरम गरम झाला ना त्याच्यात तुम्ही मिक्स करा आणि त्याचं मॅश करून ते खावा त्याच्याबरोबर. छान लागतं खायला. ट्राय करून बघा एकदा. आता ते पलटी करायला. हा एक विचारायचं राहिलं, याच्यामध्ये आपण आलं लसूण मिरची टाकतो का? आता टाकलंय का आपण? नाही ना. म्हणजे ते आलं लसूण मिरची लावलेल्याची चव वेगळी लागेल आणि ह्याची. ही चरबी आहे ना ती? चरबी. हा हे बघा, अशा प्रकारे ते हे झाले पाहिजे. हे दिसतंय तुम्हाला? हा मस्त शिजलेला आहे, असा गोल्डन ब्राऊन बोलतो ना आपण त्याला, तसा कलर आलेला आहे त्याला. या कुप्या किशोरून एक गाणं पण आहे ना, कुपा लागतंय चॉकलेट वाणी ग रामा. आठवतं गाणं ते? कोण तो सिंगर गाणं बोलणारा? दादूस. त्यांनी गाणं बोलले ना हे. शिजलेत का दोन्ही साईडने? आता ते झाले ना? दोन्ही साईडनी खरपूस भाजून घ्या, म्हणजे ते खायला तुम्हालाही आवडते आणि छान लागतात. हे कुरकुरीत होतात ना एकदम मस्त फ्राय. ढाकण ठेवायची गरज नाही ना? अच्छा, मी ढाकण ठेवायची गरज नाही, विदाउट ढाकण तुम्ही त्याला शिजवा. चला मग अशा प्रकारे आपले ते कुपा फ्राय झालेलं आहे. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये.